श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. आपण आता आहोत औरंगाबाद निलगिरी नाका. निलगिरी या ठिकाणी इथून औरंगाबाद नाक्यापर्यंत मोदीजी पंतप्रधान मोदीजींचा या ठिकाणी रोड शो होणार आहे. ह्या रोड शोची जय्य तयारी आपण बघू शकता. कशा पद्धतीने आपला तिरंगा ध्वज लागलेला आहे आणि विविध सर्व प्रकारचे या ठिकाणी जे आपण म्हणतो नामांकित क्रीडापटू असतील, त्याच्यानंतर भजनी मंडळ असेल, मलखांब असेल आणि विविध या ठिकाणी लोक आलेले आहेत मोदीजींचं स्वागत करण्याकरता. पंतप्रधान मोदीजींना भेटण्याची प्रत्येकाला इच्छा आहे आणि प्रत्येक जण त्यांना जवळून बघण्याकरता या ठिकाणी गर्दी करत आहे. महाराष्ट्राचं नामांकित असलेलं भजनी मंडळ हे मोदीजींच्या स्वागताला या ठिकाणी आलेलं आहे आणि सकाळी 8 वाजेपासून त्यांचे इथे भजनं सुरू आहेत. या भाषणामुळे एक नवीन वातावरण, नवीन चैतन्य या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आपल्या बरोबर वारकरी आहेत. आपण पुरून आलात आणि आम्ही बाल विकास प्रकल्प गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर येथून आलेलो आहोत. येथून सर्व आमचे 150 विद्यार्थी या आपल्या कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत. अत्यंत उत्साहामध्ये आमचे हे जे बाल वारकरी आहेत, जे भावी पिढीतील मोठमोठे होणारे हे सर्व छोटे मोठे वारकरी आहेत आणि आम्ही सर्वजण या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेलो आहोत. खूप छान या ठिकाणी वातावरण आहे. काय सांगाल मोदीजींना आपण, काय संदेश द्यायला आलेला आहे? मोदीजींना आम्ही हा संदेश द्यायला आलो, तुम्ही जे हिंदुत्वासाठी काम करत आहात हे कार्य उत्तरोत्तर अशाच प्रकारे वाढत राहू आणि या कार्यामध्ये आम्हाला सहभागी होण्याची संधी मिळेल हा संदेश देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मोदीजींना ते संदेश आणि स्वागताकरता या ठिकाणी आलेला आहे. एक भजनी मंडळ आहे, असे वेगवेगळे टीम्स या ठिकाणी प्रत्येक बॅरिकेड लावलेले आहेत. आपण बघू शकतो या बॅरिकेडच्या प्रत्येक भागात वेगवेगळे आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. महाराष्ट्रातील बरेच जण या ठिकाणी स्वागत करण्याकरता आलेले आहेत आणि प्रत्येक पार्टला असं 1 किलोमीटर पर्यंत हे मोदीजींचं स्वागत असणार आहे. हे बॅरिकेड आपण बघू शकतो. या बॅरिकेडच्या अलीकडे पर्यंत मोदीजींना आपण हात देऊ शकतो. काही वेळातच इथून आता मोदीजींचा रोड शो होईल. या रोड शो करता ही आपण बघू शकतो जय्य तयारी या ठिकाणी शासनाच्या वतीने करण्यात आलेले आपण बघू शकतो. हा रोड शो अगदी आता थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि मोदीजींचं स्वागत. महाराष्ट्रातून आलेले वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज देणारे भजनी मंडळ असो, मलखांब असो, वेगवेगळ्या असे धार्मिक संस्था आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मोदीजींचं स्वागत करण्याची तयारी त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. मी किशोर बेलसरे, कॅमेरामन अजित सय्यदसह निलगिरी बाग या ठिकाणी.